नमस्कार, मी शुभांगी, MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। कृत्रिम पद्धतीने पिकवलेला आंबा नंदुरबारकर कसा खातात चवीने, वावी तपासणी। दुर्गम अक्कलकुवा मधील आरोग्य यंत्रणा कमकुवत राहिल्याची स्थानिक आदिवासींची ओरड। वृक्ष लागवडीसाठी नंदुरबारातून पालिका, जिल्हा प्रशासन व वन विभागाची संयुक्त जागृती। पंचायत समितीमध्ये तालुकास्तर पाणी गुणवत्ता विषयक कार्यशाळेत अधिकाऱ्यांना सूचना। अस्सल खानदेशी लोणच्यासाठी नंदुरबारच्या आठवडे बाजारात खरेदीदारांची दिसली लगबग। आणि उजाडणार बुधवारपासून शाळेचा नवसूर्य, वसतिगृहातील विद्यार्थी दाखल। बातमी आता विस्ताराने। पूर्वी पोरगा अथवा पोरगी जन्माला यावी म्हणून सुईन घरामध्ये बोलावली जायची, आता MD डॉक्टर बाईन डिलिव्हरी करते। यातला फरक सांगायचा तर नैसर्गिक व कृत्रिम म्हणावा लागेल, निसर्गाशी असंगताची ही बतावणी आहे। रासायनिक वापराच्या सीमा आता ओलांडल्या जात आहेत। फळांचा राजा आंबा देखील त्यातून सुटलेला नाही। वर्षातील एका हंगामातच मिळतो म्हणून अनेकांची त्याला पसंती असते। विक्री जोरदार व्हावी म्हणून व्यापारी वर्ग हा प्रयोग करतात। कार्बोइट नावाचे इंजेक्शन लावून कच्चा आंबा पिकवला जातो। सर्वच आवडीने खातात, त्यामुळे होणारी शारीरिक त्रासदा लक्षात घेतली जात नाही। या प्रकारावर निर्बंध बसायला हवा। नंदुरबारात अन्न व औषध विभागाचे कार्यालय हाच कदाचित त्यावर तोडगा आहे। प्रशासनाने पुढील सूत्र हरवावे ही मागणी दिसते। MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। दुर्गम असला म्हणून काय झाले, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा परिसरातील नागरिकांची ही व्यथा आहे। किमान आरोग्य सुविधा देखील मिळत नाहीत, काय त्यांची ओरड ही या बातमीत ऐकणार आहोत। सर्वाधिक सेवेची गरज म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील या दुर्गम भागाकडे पाहिले जाते। अक्कलकुवा व धडगावचे नाव सर्वात आधी येते। असे असताना वैद्यकीय व्यवस्था कमकुवतच राहिल्याचे दिसते। शासकीय रुग्णालयात साध्या उपचाराची देखील सोय नाही। खेड्या व पाड्यातून येणाऱ्या रुग्णाची नुसती निराशाच होते। जिल्ह्याला शासन स्तरावर वैद्यकीय उपचारासाठी सर्वाधिक पैसा मिळतो, तरीही ही दैना सुरू कशाला, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहे। जिल्हा आरोग्य विभागाने या विषयावर आता तरी लक्ष घातले पाहिजे। गरजू कुटुंबातील सदस्याला नाहक होणारा त्रास थांबवावा ही अपेक्षा। MDTV साठी शुभम बनसाली, अक्कलकुवा। ज्यामुळे सर्व श्वास घेतात, प्राणवायू मिळतो, अशा वृक्षांकडे आपण सर्व दुर्लक्ष करतो। लागवड झाली पाहिजे यासाठी राज्य शासनाचे जनजागरण सुरू आहे। राज्यात 2 कोटी लागवडीचे लक्ष देण्यात आले। पाहूयात ही बातमी। निसर्ग संवर्धन यासाठी शासनाचे नवीन प्रयत्न आहेत। 2 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित करण्यात आले। 1 जुलैपासून त्यासाठीची मोहीम सुरू होईल। जागृतीसाठी नंदुरबारातून ही वृक्षदिंडी काढण्यात आली। माळीवाडा भागातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून हाट दरवाजा परिसरातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत जनजागरण करण्यात आले। याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उपवनसंरक्षक ST जगताप, सहाय्यक वनसंरक्षक JA पाटील, वनक्षेत्रपाल JA शेख,
मोहिनी सुराळके, ममता पाटील, प्रतिका बोरसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात 1 जुलैपासून 12.5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा तसेच वनविभाग अधिकाऱ्यांनी हे आवाहन केले आहे. कारण की आम्ही ओपन या वृक्ष दिनाला आमच्या हार्दिक शुभेच्छा नंदुरबारच्या जनतेकडून आणि वृक्ष लावण वृक्ष जगवा लावण्यापेक्षा ती जगवणं हे महत्त्वाचं आहे. कारण की आम्ही नगरपालिकेमार्फत ओपन प्लेसलाही वृक्ष देतो पण ती त्या परिसरातल्या लोकांची ती जबाबदारी राहते की त्यांनी ती वृक्ष जगवायला पाहिजे. एक बाटली पाणी सहज आपण आपल्या घरातनं एक एक परिवार असं टाकू शकतो आणि परत आपला परिसर तो सुंदर होईल, स्वच्छ होईल आणि त्याच्यात नंदुरबारच्या सौंदर्यामध्ये भर पडेल. एवढीच माझी नंदुरबारकरांना, पाणीचाही अपव्यय टाळा, पाणी जपून वापरा आणि वृक्षही जगवा. थोड्या काळ पाण्याचं नाही का होईल पण आपण वृक्ष जगवा. 1 जुलै रोजी संपूर्ण राज्यात आपण 2 कोटी वृक्ष लागवड करणार आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये 12.5 लाख वृक्षाची लागवड करून आपण जगवण्याचा निर्धार करणार आहोत. ही मोहीम एक लोक चळवळ बनावी, सर्वांचा प्रत्येकाचा सहभाग व्हावा त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करतोय. आज नंदुरबार शहरात नगराध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वाखाली आज जी रॅली निघाली याच्यामागं एकच आहे की आपण हरित नंदुरबार हे स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. आणि त्यानिमित्तानं माझं एक उद्दिष्ट आहे की जवळपास 51,000 तरी वृक्ष या नंदुरबारच्या परिसरात या पंचकृषीत लागले पाहिजेत. त्या दृष्टीनं आपले सगळ्यांचे प्रयत्न आहेत. माझं प्रत्येकाला आव्हान आहे, प्रत्येकाने पुढाकार घ्या, एक तरी वृक्ष लावून आपण जगूया आणि आपण हरित नंदुरबार, स्वच्छ नंदुरबार आणि सक्षम नंदुरबार हे आपण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. यासाठी बाल गोपाळापासून सर्व ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. हाच हा संदेश देण्यासाठी आज या ठिकाणी ही दिंडी या ठिकाणी काढण्यात आलेली. जिल्ह्यामध्ये 1 जुलैसाठी आपण 12 लाख रोपं लावणार आहे. 12 लाख रोपं म्हणजे त्यामध्ये 10 लाखाच्या वर वनविभाग आणि वनविभागाचे संलग्न जे विभाग आहे, सामाजिक वनीकरण, त्यानंतर FDCM यांच्यामार्फत रोपं लावली जाणार आहेत आणि इतर विभाग बाकीची रोपं लावणार आहे. यासाठी वनविभागाने जे नियोजन केलेलं आहे म्हणजे नंदुरबार वनविभाग पाहता नंदुरबार वनविभागाच्या 31 साईट्स आहेत आणि दुसरा एक वनविभाग आहे तळोदा वनविभाग, त्याच्या 49 साईट्स आहेत. म्हणजे 79 ठिकाणी वनविभागात 1 जुलै रोजी वृक्ष लागवड केली जाणार आहे. या रोपे लागवडीसाठी आम्ही एक इन्चार्ज नेमलेले आहेत, म्हणजे त्या साईटवर एक प्रमुख राहतील आणि त्या प्रमुखाच्या अंडर छोटे छोटे ग्रुप केलेले आहेत. जे ग्रुप आहेत की ते प्रत्यक्षात कुठे लागवड केली जाणार आहे याचे ग्रीड आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, त्याचे रेखांश अक्षांश घेतलेले आहेत आणि याचं रिपोर्टिंग प्रत्येक 2 तासांनी किती रोपं लावली जाणार आहेत 1 जुलैला याचं रिपोर्टिंग होणार आहे. साईट कोऑर्डिनेटर आहेत, तालुक्याचे कोऑर्डिनेटर आहेत आणि जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर म्हणून DFO आहेत. तर त्या ग्रीड्स ज्या 1 जुलै रोजी लावल्या जाणार आहेत त्यात किती रोपं लावली जाणार आहे हे निश्चित केलेलं आहे. त्याचं नियोजन म्हणजे ट्रान्सपोर्टिंग कसं केलं जाणार आहे, कोणत्या रोपवाटिकेतून केलं जाणार आहे, किती रोपं नेली जाणार आहेत हे आम्ही ठरवलेलं आहे. हे रोपांची वाहतूक ही 29 जुलैपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत. खड्डे पूर्ण झालेले आहेत. एकूण आमच्या शहादा वनविभागामध्ये 5,55,000 खड्डे घेतलेले आहेत. खड्ड्याच्या बुजवणीचं काम चालू आहे आणि रोपे वाहतूक ही 29 जुलैपर्यंत आपण पूर्ण करणार आहे. 29 जुलैनंतर रोपे वाहतूक पूर्ण केल्यानंतर शिवाय आजच्या जो रॅलीचा उद्देश होता की इतरही विभाग किंवा जनतेने सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायची आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की वन विभागाच्या सामाजिक वनीकरणाच्या ज्या रोपवाटिका आहेत या रोपवाटिकेतून जनतेला आणि इतर विभागासाठी रोपं पुरवली जाणार आहेत. MDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बुआ, नंदुरबार. वृक्षासोबत महत्व पिण्याच्या पाण्याला सांगितले जाते. सर्वच ठिकाणी त्याची आतुरता असते.
चातकाला करावी लागणारी प्रतीक्षा माणसावरही दरवर्षी येऊन ठेपते. जनजागरणासाठी नंदुरबार पंचायत समितीमधील कार्यशाळा बघा. गुणव्यक्ती पदार्थ सजीव निर्जीव सर्वांचे पाहिलेच जाते, पाण्याचीही असते. जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समितीमध्ये ही तालुकास्तर पाणी गुणवत्ता विषयक कार्यशाळा घेण्यात आली. पंचायत समिती सभागृहात आयोजन होते. पाणी व स्वच्छता मिशनमार्फत संयोजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, उपसभापती रीना गिरासे, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, श्रीयुत व्यंकट पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या सर्वांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले गेले. आपण गुणवत्ता म्हणतो ती गुणवत्ता किती आहे, तपासणाऱ्याची गुणवत्ता किती आहे, पाणी तपासणाऱ्या पाण्याची गुणवत्ता किती आहे, तपासणाऱ्याची गुणवत्ता किती आहे, हे अत्यंत महत्वाचे आहे. हे मी का बोलतो तर हे सुद्धा पुढच्या काळात तपासून बघावं म्हणून बोलतो. कारण सर्वसाधारण बरेच वर्षाचा एकंदरीत अनुभव बघितल्यानंतर अनुभव पाहिजे तसा समाधानकारक नाही आणि म्हणून हे तुम्हाला मी बोलतोय. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी मेडिकल कॉलेजेस मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो. आम्ही असा विचार केला की लोक मेडिकल कॉलेज मधलं रक्त तपासणी असेल, गर्भी तपासणी असेल किंवा अजून इतर तपासणी आहे, हे तपासणी करायला बाहेर का पाठवतात? इथे सर्व सोय आहे पण ते बाहेर तपासायला पाठवतात, तिथे तपासच नाही. हे विचार केल्यानंतर मी विचार केला की जो कोणी बाहेरून तपासायला पाठवेल तो सापडला का त्याच्यावर कारवाई करायची. कारण आपल्याकडे सरकारी दवाखान्यामध्ये ही सोय असताना सुद्धा आम्ही या सर्व सोयी आहेत तरी बाहेर का तपासायला पाठवतो. बऱ्याचशा वेळेला असंही निदर्शनास आलं, रात्री रक्त घेतात दवाखान्यात गेल्यानंतर आणि मग ते रक्त घेतल्यानंतर तपासायला पाठवतात ना त्या ठिकाणी, त्या ठिकाणी ते झोपून राहतात. जे तपासणारे असतात ते झोपून राहतात, देतात, इन्फेक्ट करतात, ठेवून देतात आणि सकाळी काही वेळेला ते रक्त सापडत नाही. काय होतंय, ते इकडून गेलेले रक्त सापडत नाही, तो डॉक्टर शिव्या देईल म्हणून आपल्या मनाने आकडे टाकून लिंब पाठवून देत. काही वेळेला काय करतात, ते सॅम्पल घेऊन जात नाही. तो घेऊन जाणारा जो शिपाई असतो तो घेऊनच जात नाही आणि त्याला शिव्या देईल म्हणून तिथे त्याच्याशी संलग्न साधून आकडे टाकून आलो. तर हे प्रकार आहे. हा मी एका विभागातला प्रकार सांगितला पण सर्वसाधारणपणे खूप ठिकाणी असं बरेच असे उदाहरण देता येईल. MDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार. परिपक्व निसर्ग कुणाला करत नाही हे खरेच आहे. निसर्गावर काही जण जबरदस्ती करतात, फळ त्याला कसे म्हणायचे. काही असो, पावसाळ्यापूर्वी लोणचे टाकायचं असे ज्येष्ठांकडून भावी पिढीला शिकविले जातेच आहे. पाहूयात ही बातमी. वांग्यांचे भरीत मिरचीचा ठेचा, यानंतर खानदेशात ओळख सांगायची तर लोणच्याचीच. पावसाळा तोंडावर आहे, त्याआधी घराघरात लोणच्याची कैरी खरेदी होते आहे. मंगळवारच्या आठवडे बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. गावरानी कैरीला सर्वाधिक मागणी होती. दर रुपये 25 पासून 40 पर्यंत सांगितले गेले. वर्षाची तोंडलावणी म्हणून कैरीचा हा बाजार यापुढे फुलेल असे दिसते. गावराणी, त्याच्यापुढे राजापुरी, केसरे, हे याच्या अनेक प्रकारच्या कैऱ्या सुरुवात व्हायला लागलेल्या आहेत. यायला विक्री झाली आहे 40 रुपये 30 रुपये 20 रुपये असा इतर भाव कैऱ्यांचा सुरुवात झालेला आहे विकायला. दर आठवड्या व्यक्तीने ह्या बाजाराला गावराणी नाही मिळता
लोक राजापूरच्या लोणचं टाकत आहे सहकारून. जास्त करून मागणी कुठल्या कैरीला येते? गावराणीला. आणि कुठल्या कैरीची आवक जास्त आहे? जास्त गावराणीची आवक आहे, पण यंदा गावराणी नाही मिळत, राजापुरीत घेऊन जाता लोक. लिलाम चालू सध्या जास्त आहे नोंदी विक्री याच्यामध्ये. MDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार. स्कूल चले हम असा नारा बुधवारी अंगणात ऐकायला मिळणार आहे. शाळांना सुरुवात होते, विद्यार्थी तसेच पालकांची त्यासाठी तयारी पूर्ण झालेली बघायला मिळाली. वसतिगृहातील विद्यार्थी पुन्हा परतले आहेत. नाचणे बागडणे आता भरपूर झाले. विद्यार्थी वर्गाला पालकांकडून असेच सांगितले जात असावे. बुधवारपासून शाळांना प्रारंभ होतो आहे. जबरदस्तीने का असेना पोरांना प्रवेश करावाच लागणार. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीची तयारी करावी लागते. सामानासह ते आपल्या शाळेत पोचलेले बघायला मिळाले. परीक्षा नसली तरी यांना यावर्षीच्या शुभकामना. MDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. आदर्श हा शब्द राजकारण्यांसाठी जसा काही कालबाह्य होतो आहे, विश्वास सेवा या शब्दांनाही जागा राहिलेली नसल्याची खंत समोर येते. खानदेशातील भाजप नेते तथा नंदुरबारचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे हे नवे प्रकरण समोर आले. पाहूयात ही बातमी. जमिनींचा व्यवहार भारतीय जनता पक्षाचा पिच्छा पुरवतो आहे. रोजच नवीन प्रकरण समोर येते. खानदेशातील दिग्गज नेते गिरीश महाजन यांच्याही अंगलट्टे आले आहे. अजितदादांचा सिंचन व्यवहार घोटाळा ठरविणाऱ्या गिरीश महाजन यांनाही आता चांगलेच घेरण्यात येईल. निवडणूक लढविताना एका जमिनीची मालकी महाजन यांनी दाखवलीच नाही. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रकरणाला वाचा फोडली. नियमानुसार निवडणूक निर्देशन पत्रात वैयक्तिक मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक असते. या नियमांचे महाजन यांच्याकडून उल्लंघन झाले असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येते आहे. एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ गिरीश महाजन यांच्यावरील आरोप गंभीरच समजले जातात. मंत्रिपदाचा त्यांचा बळी जाऊ शकतो. खानदेशाला आणखी एक नेता मुकावा लागण्याची शक्यता समोर येते आहे. तांत्रिक तसेच कायदेशीर बाबींची चाचपणी आणखी केली जाईल तोवर भाजप मंत्रिमंडळावरील संशयित भूत किमान माध्यमांमध्ये तरी फिरत राहताना दिसेल. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. कृत्रिम पद्धतीने पिकवलेला आंबा नंदुरबारकर कसा खातात चवीने? वावी तपासणी. दुर्गम अक्कलकुवा मधील आरोग्य यंत्रणा कमकुवत राहिल्याची स्थानिक आदिवासींची ओरड. वृक्ष लागवडीसाठी नंदुरबारातून पालिका, जिल्हा प्रशासन व वन विभागाची संयुक्त जागृती. पंचायत समितीमध्ये तालुकास्तर पाणी गुणवत्ता विषयक कार्यशाळेत अधिकाऱ्यांना सूचना. अस्सल खानदेशी लोणच्यासाठी नंदुरबारच्या आठवडे बाजारात खरेदीदारांची दिसली लगबग. आणि उजाडणार बुधवारपासून शाळेचा नवसूर्य, वसतिगृहातील विद्यार्थी दाखल. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.